बातमी औरंगाबाद मधून। औरंगाबाद मध्ये भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। औरंगाबाद मध्ये अवेळी पाणी पुरवठा होतोय या संदर्भात भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले। पाणी पुरवठ्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते। औरंगाबाद मध्ये भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले। सिडको हडको परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी N7 च्या जळकुंभाजवळ नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। शहरातील काही भागात 4 दिवसाआड तर काही भागात 7 ते 8 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। शिडकोमध्ये जो पाण्याचा त्रास होतो, 7व्या 8व्या दिवशी पाणी येतं आणि जेव्हा सकाळी कचऱ्याची गाडी येते तर तिथं ओरडलं जातं, एक दिवस कोरडा पाळा, एक दिवस कोरडा। 7 दिवसात पाणी आल्यावर कोणता दिवस रोजच तर कोरडा आहे, 2 दिवस पाणी पुरतं, त्याच्या तळ्या पडतात आणि फक्त सकाळी कचऱ्याची गाडी आल्यावर ओरडतात। 8 दिवसात न एक दिवस कोरडा पाळा। जर आम्हाला 7 दिवसात पाणी आहे, ह्या जे अधिकारी आहेत त्यांना रोजच पाणी असतं, यांना आंघोळीला शावर लागतं, टप लागतो आणि आम्ही फक्त एक 5 लिटर बादलीमध्ये आंघोळ करायची। पण या ठिकाणचे अधिकारी आहेत काम करायला तयार नाहीत आणि गेलं पाणी 4 दिवसाचं पाणी जे गेल्या वर्षी 4 दिवसात झालं होतं, यावेळेस 8व्या 9व्या 10व्या दिवशी पाणी झालेलं आहे, त्याला कोणताही वेळ नाही। नागरिक दिवसभर रात्रभर पाणीची वाट बघताय, कोणाला ऑफिसला जायचंय, कोणाला कामावर जायचंय, त्यांचं कामही बुडतं आहे, पैसे मिळवणं कठीण झालं आणि पाणी पण मिळत नाही, अशा परिस्थितीत नागरिक परेशान झालेले आहेत। मला जाणीवपूर्वक सांगायचं वाटतं, प्रशासक साहेब तुम्ही नाही का या अधिकाऱ्यांना नाही का सांगतात, आदेश देतात, परंतु तुमचे हे जे खालच्या मंडळीत ज्यांचे 5 तारखेला 1 तारखेला घंटी वाजते मोबाईलची पगार जमा झाला म्हणून, या लोकांनी, या लोकांना तुम्ही आदेशित करा असा विनंती करतो।